नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण स्पीड न्यूजच्या माध्यमातून घेऊयात. सुरुवात करूया. दसरा मेळाव्यासाठी शिंदे समर्थकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. सोशल मीडिया डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती आक्रमक जाहिराती करण्यात येत आहेत. बाळासाहेबांच्या भाषणाचा संदर्भ देत अनेक टीझर जारी करण्यात आलेले आहेत. शिवसेनेकडूनही दसरा मेळाव्याचा टीझर लॉन्च करण्यात आलेला आहे. टीझरच्या सुरुवातीला निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटके पार फडकणार अशा ओळी असून शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचा वापर करण्यात आलेला आहे. असे दसरा मेळावे होतच राहतात असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय. शिवसेना ही एकच असून शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरती होणार आहे असं ते म्हणाले. तर या मेळाव्यानंतर राज्यभर दौरा करणार आहे असं देखील त्यांनी म्हटलं. ठाकरे समर्थकांची दसरा मेळावा तयारी भाजपच्या सध्या टार्गेटवरती आलेली आहे. तर दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवरती गर्दी जमा व्हावी म्हणून ठाकरेंनी थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे मदत मागितल्याचा आरोप राम कदमांनी ट्विटरवरून केलेला आहे. कदमांचं नाव जरी राम असलं तरी त्यांचं वागणं बोलणं रावणासारखं आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राम कदमांवर टीका केलेली आहे. तुमच्यातल्या अहंकारी रावणाचं दहन करण्यासाठी दसरा मेळावा असल्याचा टोला त्यांनी लगावला. आदित्य ठाकरेंनी दसरा मेळाव्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीकडे मदत मागितलेली आहे. हा जावई शोध म्हणजे जावयाचा अपमान. नीलम गोऱ्हेंनी कदमांवरती जोरदार टीका केलेली आहे. पंढरपुरामध्ये रुक्मिणी मातेचं दर्शन घेतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदान मिळालं नाही मात्र बाळासाहेबांचे विचार आमच्या सोबत असल्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली. दरम्यान यंदा बीकेसीवरती वाजत गाजत जाणार असल्याचंही ते म्हणाले. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचं संख्याबळ असताना अपक्ष शंकरराव गडाख यांचा पाठिंबा का घेतला, मंत्रीपद देण्यासाठी त्यांच्याकडून किती खोके घेतले असा सवाल पालकमंत्री संदीपान भुमरेंनी उद्धव ठाकरेंना केलेला आहे. पुण्यामध्ये आदित्य ठाकरेंनी सारस बागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि यावेळी माध्यमांशी बोलताना खोके सरकारनं आमच्यावरती टीका करणं हास्यास्पद असल्याचं ते म्हणाले. आमच्यात आता बहीण भावाचं नातं राहिलेलं नाही असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलेलं आहे. यावर उत्तर देताना पंकजा मुंडेंनी रक्ताचं नातं कधीही संपत नसतं असं म्हटलंय. दसऱ्या दिवशी भ्रष्टाचाराचं स्मारक असलेलं दापोलीतील रिसॉर्ट जमीनदोस्त करण्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचं भाजप नेते सोमय यांनी सांगितलंय. तसंच धनुष्यबाण चिन्ह बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे निघालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच मिळणार आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. बनावट जात प्रमाणपत्र आरोप प्रकरणी नवनीत राणा यांना पीएमएलए कोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे. नवनीत राणांच्या अटक वॉरंटला स्टे कायम ठेवण्यात आलेला आहे आणि या संदर्भातला पुढील निर्णय 8 ऑक्टोबरला होणार आहे. सिल्लोड मतदारसंघातील येणाऱ्या निवडणुका भाजप आणि शिंदे समर्थकांमध्ये मैत्रीपूर्ण झाले पाहिजे असं सत्तारांनी म्हटलंय. सिल्लोड मतदारसंघामध्ये 28 नगरसेवक शिंदे समर्थकांचे असून भाजपचे केवळ 2 नगरसेवक असल्यानं भाजपला जास्त जागा कशा द्याव्या असा सवाल अब्दुल सत्तारांनी केलाय. दसरा मेळाव्याला कॉपी करण्याचा अनेक जण प्रयत्न करतात पण हे आऊट घटकेचं राजकारण असल्याची टीका विनायक राऊत यांनी केली. दरम्यान ठाकरेंच्या ताकदीशी स्पर्धा करण्याची कुणाचीही हिंमत होणार नसल्याचंही ते म्हणाले. दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये घमासान सुरू आहे. शिंदे गटानं नवी मुंबईतून 200 गाड्या जाणार असल्याचं म्हटलेलं असून शिवसेनेकडून 40 गाड्या बुक केल्याचं सांगितलं जात आहे. तसंच आमचाच दसरा मेळावा मोठा होणार असल्याचा दावा दोन्ही बाजूंकडून केला जातोय. सावरगावमधील भगवान भक्ती गडावरती दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. मेळाव्यासाठी स्टेज, रंगरंगोटी, पार्किंग आणि आसन व्यवस्थेची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे. मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. सांगलीतल्या आरेवाडीतील दसरा मेळाव्याला देवस्थान समिती आणि ग्रामपंचायतीनं विरोध केलेला आहे. प्रकाश शिंगे आणि गोपीचंद पडळकरांनी दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली. दोन्ही गटात वाद होण्याच्या शक्यतेमुळे मेळाव्याला विरोध होतोय.
पीएफआय वरती बंदी घातल्यानंतर आरएसएस वरही बंदी घालण्यात यावी अशी मागणी घालण्यात येते, पण नाना पटोले यांनी याबाबत आरएसएसची पाठराखण केलेली आहे। आरएसएस आतंकवादी स्वरूपाच्या कोणत्याही कारवाया करत नसल्याचं अहवालामध्ये नाही असं म्हणत नाना पटोलेंनी आरएसएसची पाठराखण केलेली आहे। पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। सुनील महाराज यांचा निर्णय हा वैयक्तिक असल्याची प्रतिक्रिया पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांनी दिलेली आहे। भाजपच्या लॉन्ड्रीमध्ये गेल्यावरती विरोधकांना क्लीन चिट मिळते अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली। विचारसरणीबाबत महाराष्ट्रात देशात जे नवीन कल्चर येतं ते दुर्दैवी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। सांगलीमध्ये खासदार संजय काका पाटील आणि माजी आमदार विलास जगताप यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध पेटलेलं आहे। संजय काका विंचू आणि खेकड्याच्या वृत्तीचे असल्याची टीका जगतापांनी केली आहे, तर डंख लागल्यावरती काय होतं हे वेळेवरती सांगू असा पलटवार पाटलांनी केलाय। चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या वतीनं रेल्वे स्थानक ते सावली शहरापर्यंत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं। 2 ऑक्टोबरपर्यंत 65 किलोमीटरची ही यात्रा गावागावात गांधींचे विचार पोहोचवणार आहे। नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री दादा भुसेंनी दिली। ते नाशिक दौऱ्यावरती होते आणि त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। नाशिकला शैक्षणिक हब करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले। ललिता पंचमीच्या दिवशी ठाण्यामधील प्रसिद्ध टेंभीनाका नवरात्र उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब हजेरी लावली आणि देवीची पूजा आणि आरती केली। पुण्यामध्ये परतीच्या पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला। मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलेलं असून त्याचा परिणाम पुण्यामधील वाहतुकीवरही झालेला आहे। हवामान खात्यानं पुढील आठवडाभर पावसाचा इशारा दिला आहे। पुण्यामधील जिल्हाधिकारी कार्यालयालाही पावसाचा फटका बसलेला आहे। जोरदार पावसानंतर कार्यालयातील सिलिंगचा काही भाग कोसळला, त्यामुळे गाड्यांचं नुकसान झालं। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं पुण्यामधील येरवडा भागामध्ये एका रिक्षावरती झाड कोसळलं, यात एकाचा मृत्यू झालाय। अकोला नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरील तोंडगाव नजीक असलेल्या टोलनाका सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळला आणि यावेळी कोणतंही वाहन टोलनाक्याखाली नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। या टोलनाक्याचं काम काही महिन्यांपूर्वीच करण्यात आलेलं होतं। सांगलीमधील मिरज शहरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। काही ठिकाणी महावितरणच्या तारा तुटल्यानं वीज पुरवठा खंडित झाला। वसई विरार महापालिकेच्या बसला भीषण आग लागली। आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली। यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून आगीचं कारण अस्पष्ट आहे। नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची नाशिकहून ठाणे आदिवासी विभागाच्या अतिरिक्त आयुक्त पदावर बदली झाली आहे। यावेळी त्यांना निरोप देताना कार्यालयातील कर्मचारी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं, तर लीना बनसोड यांनाही रडू कोसळलं। वांद्रे कुर्ला संकुलामधील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये देशातील सर्वात मोठं प्रॉपर्टी एक्झिबिशन भरलेलं आहे। उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या एक्झिबिशनची पाहणी केली। वसईमध्ये चिंचोटी कामन परिसरामध्ये खड्ड्यांच्या समस्येवरून खासदार राजेंद्र गावित आक्रमक झाले। स्थानिकांच्या तक्रारीनंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवरती धरलं आणि त्यानंतर काही वेळातच रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली। पुण्यामधील विजय माने प्रकरणी हायकोर्टानं पुणे पोलिसांना नोटीस पाठवलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखं दिसणं हा गुन्हा कसा असा सवालही हायकोर्टानं उपस्थित केला। कोर्टानं पुणे पोलिसांना 18 ऑक्टोबरपर्यंत खुलासा करण्याचे आदेश दिलेत। डोंबिवलीच्या पाथर्ली भागामध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे। सावत्र आईनं 3.5 वर्षाच्या मुलाला अमानुषपणे मारहाण केल्यानं चिमुकल्याचा मृत्यू झालेला आहे। आरोपी महिलेला या प्रकरणी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आयएसआय या पाकिस्तानी संघटनेमध्ये महाराष्ट्रातील तरुणांना पाठवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपी अर्शी कुरेशीची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। आरोपी विरोधात ठोस पुरावे न मिळाल्यानं अर्शी कुरेशीची तब्बल 6 वर्षांनी कोर्टानं निर्दोष सुटका केली आहे। औरंगाबादेत परराज्यातून विक्रीसाठी आणलेला औषधी द्रव्य साठा आणि गोळ्या जप्त करण्यात आलेल्या सिटी चौक पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली। गुंगीकारक औषधांच्या बाटल्या 110 नशेच्या गोळ्या जप्त करत आरोपी अल्ताफ बसीर अहमद पठाणला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पिंपरी चिंचवडमध्ये करवसुलीसाठी गेलेल्या तृतीयपंथी कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी झाल्याचं समोर आलेलं आहे।
उदळवाडीतील सरस्वती शिक्षण संस्थेत शिवीगाळ करून हाकलून दिल्याचं समोर आलं आणि या संदर्भातील ऑडिओ क्लिप व्हायरल होती। सावंतवाडीमध्ये धूम स्टाईलने बाईक चालवणाऱ्यांवरती धडक कारवाई करण्यात आली। एसपीके कॉलेज जवळ ही कारवाई करण्यात आली आहे। कारवाई करत पोलिसांनी वाहतुकीचे नियम पाळण्याचा आवाहन केलेलं आहे। ठाणे स्थानकामध्ये सिंहगड एक्सप्रेस पकडताना एका प्रवाशाचा अपघात झालेला होता। धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात प्रवासी फलाटावरती पडला। इतर प्रवाशांनी त्याला वेळीच मागे ओढल्याने तो थोडक्यात बचावला। सिंधुदुर्गमध्ये शिंदे समर्थकांकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे। शिंदे समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात येत असून दसरा मेळाव्याला येण्याचा आवाहनही करण्यात आलेले आहे। उस्मानाबादमध्ये तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आलेली होती। यावेळी देवीच्या गाभाऱ्यामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती। तुळजाभवानीच्या नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली होती। करवीर निवासिनी श्री अंबाबाईची आज गजारूढ रूपामध्ये पूजा बांधण्यात आली। पाचव्या माळेला देवीच्या गजारूढ रूपाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली। नवरात्रीच्या ललिता पंचमी निमित्त श्री विठ्ठलाला सुवर्ण अलंकार आणि रुक्मिणी मातेला वनलक्ष्मी विशेष पोशाख करण्यात आलेला आहे। रुक्मिणी मातेला फुलांची साडी परिधान केलेली असून नैसर्गिक स्वरूपाचे अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत। विठुमाऊलीला संपूर्ण अलंकार पोशाख करण्यात आला। वाशिमच्या चामुंडा देवीची आज अर्धनारेश्वर रूपामध्ये पूजा मांडण्यात आलेली होती। भगवान शंकर आणि पार्वती रूपात देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली। कारला गडावरील आई एकविरेच्या डोंगरावरती रात्रीच्या वेळेला अंधार असल्यानं अनेक भाविकांना अडचणींचा सामना करायला लागतो। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेऊन संयुक्त मावळ वन विभाग प्रशासन अखेर जागा झालाय आणि या डोंगरावर आता लाईट लावण्यात आलेल्या आहेत। पेट्रोल डिझेलसह आता नैसर्गिक वायूंच्या दरात 40% भरमसाठ वाढ झालेली आहे। याचा परिणाम म्हणून सीएनजी आणि पाईपद्वारे घरांमध्ये येणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसच्या अर्थात पीएनजीच्या येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती ते महाग होण्याची शक्यता आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सलग चौथ्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केलेली आहे। आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीनं रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 0.5% वाढ जाहीर केलेली आहे। रेपो रेट वाढल्यावरती गृहकर्जापासून ते कार कर्ज शैक्षणिक कर्ज आणि व्यावसायिक कर्ज आणखी महाग होणार आहे। काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी दिल्लीमध्ये घडामोडी सुरू आहेत। काँग्रेस नेते शशी थरूर यांनी काँग्रेस ढोल ताशांच्या गजरामध्ये मुख्यालयात दाखल होत अर्ज भरला तर झारखंडचे प्रदेशाध्यक्ष कृष्णानंद त्रिपाठी यांनी देखील काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलाय। मल्लिकार्जुन खरगे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसचे दिग्गज नेते काँग्रेस मुख्यालयामध्ये दाखल झाले आहेत। खरगे यांच्यासाठी दिग्विजय सिंग यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतलेली आहे। खरगे यांना G23 गटातील नेत्यांचाही पाठिंबा मिळाल्याचं दिसतंय। गुजरात दौऱ्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 12 सप्टेंबर रोजी एका रिक्षाचालकाच्या घरी जेवण केलेलं होतं, मात्र आता त्या रिक्षाचालकानं यू टर्न घेत आपण मोदींचाच चाहता असल्याचं म्हटलेलं आहे। शशी थरूर यांच्या निवडणूक जाहीरनाम्यामधील नकाशामध्ये जम्मू काश्मीर आणि लडाख हा भाग वगळण्यात आलेला होता। यावरून भाजपचे नेते अमित मालवीय यांनी टीका केलेली आहे। एकीकडे राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत असतानाच काँग्रेस उमेदवार भारताचे तुकडे करण्याच्या विचारात आहेत असं भाजपचे नेते अमित मालवीय म्हणाले। पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतामधील कोहलू भागामध्ये स्फोट झालेला आहे। यात एकाचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले। फुटीरतावाद्यांनी हा बॉम्बस्फोट घडवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। नायजेरियामध्ये लष्कराच्या पॅराट्रूपर्सच्या पथकाचा निकृष्ट दर्जाच्या पॅराशूटमुळे अपघात झालेला आहे। स्वातंत्र्य दिनासाठी कवायतींचा सराव करताना हा अपघात झाला। यात काही जवान जखमी झाले। अमेरिकेमधील फ्लॉरिडामध्ये यान चक्रीवादळानं थैमान घातलेलं आहे। चक्रीवादळामुळे अनेक कार्यालयं आणि घरांचं नुकसान झालं। काही भागात वीजपुरवठा खंडित झालेला असून जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। आसाममध्ये टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सिरीजमधला दुसरा सामना होणार आहे। गुवाहाटीमध्ये दाखल झाल्यानंतर टीम इंडियाचं जोरदार स्वागत करण्यात आलं। एअरपोर्टवरती फॅन्सची मोठी गर्दी जमलेली होती आणि तिथल्या कलाकारांनी आसामचा पारंपरिक नृत्यही त्या ठिकाणी सादर केलं।
नेमबाज रुद्रांश पाटील ने 36व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकाचा वेध घेतला। त्याने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल गटामध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावलाय। यासह त्याने महाराष्ट्र संघाला सुवर्ण पदकाचं खातं उघडून दिलंय। भारताचा स्टार ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर आणि शिखर धवनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय। ज्यात वॉशिंग्टन सुंदर शिखर धवनच्या डोक्याची मालिश करताना दिसतोय आणि या व्हिडिओला मोठी पसंती मिळत असून अनेक जण या व्हिडिओवरती कमेंट्सही करतात। मीराबाई हिने नॅशनल गेम्समध्ये महिलांच्या 49 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे। मीराबाईनं 191 किलो वजन उचलत ही कमाल केली आणि विशेष म्हणजे तिनं सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी केल्यानं क्लीन अँड जर्कमध्ये तिला तिसरा अटेम्प्ट करावा लागला नाही। ती आधीच आघाडीवरती असल्यानं तिनं सुवर्ण पदक जिंकलंय। दुखापतीमुळे बुमरा T20 सामन्यांच्या मालिकेतूनही बाहेर पडलेला असून त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संघात स्थान देण्यात आलेलं आहे। बीसीसीआयनं यासंदर्भातली घोषणा केलेली आहे। गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एलाविनील वालारिवनची चमक पाहायला मिळाली। महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेमध्ये एलाविनीलनं तिलोत्तमा सेनचा 16-10 असा पराभव करत सुवर्ण पदक जिंकलं। अकोल्यातील पातूर शहराजवळील रेणुका मातेच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली। नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे। पंचक्रोशीतील भाविक इथं दर्शनासाठी येत आहेत। बीडच्या आंबेजोगाईचं ग्रामदैवत श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली। 2 वर्षांनंतर यंदा मोठ्या थाटामाटात यात्रा भरवण्यात आली। यवतमाळच्या एकविरा देवीच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली। महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश तामिळनाडूतून भाविक दर्शनासाठी येतात। नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने देवीची विशेष पूजा बांधली जाते। नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने जुन्नरमधील उमरखच्या महालक्ष्मीच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली। या ठिकाणी महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वतीची प्राचीन आहेत, तर अनेक भाविकांनी देवीच्या आरतीसाठी गर्दी केली होती। पालकमंत्री दादा भुसेंनी नाशिकच्या ग्रामदेवता असलेल्या कालिका मातेच्या देवीचं दर्शन घेतलं। दर्शनानंतर दादा भुसेंनी विविध विकास कामांचं ब्रेक नंतर स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पाहूयात उर्वरित घडामोडी अतिशय वेगवान। बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड सागर पांडेचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय। व्यायाम करत असताना त्याच्या छातीत दुखू लागलं आणि जमिनीवरती तो कोसळला। रुग्णालयामध्ये नेलं असता त्याला मृत घोषित करण्यात आलं। अजयला तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण पार पडलं। ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला। दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। तर यावत्यात संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्वाच्या घडामोडी ज्यांचा आढावा आपण स्पीड न्यूजच्या माध्यमातून घेतला। आजच्या स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।